आज सत्ताधारी पक्ष सकाळपासूनच काही वेगळ्या मनस्थितीमध्ये आलेले होते. त्याच्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हजर नव्हते, परंतु तालिका अध्यक्ष हे तिथं बसायचे आणि कारण नसताना जी आज मुलगी आपल्यात हयात नाही त्या दिशाच्या बद्दल काही ना काही वेगळ्या प्रकारचं वक्तव्य काढून एक लोक त्या सभागृहामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाने केला. पत्रकार मित्रांनो, आज आपल्या समोर सांगण्याचं आता आपल्याला भेटण्याचं कारण म्हणजे आज सकाळपासून अधिवेशनाचा आजचा दिवस सुरू होता. गुरुवारचा दिवस विरोधी पक्षाचा प्रस्ताव असतो. आम्ही आवर्जून विदर्भातले, मराठवाड्यातले, उत्तर महाराष्ट्रातले, मागासवर्गीय भागातले महत्त्वाचे प्रश्न घेऊन प्रस्ताव त्या ठिकाणी ठेवलेला होता. 5:30 गिलोटीन झाल्यानंतर त्या प्रस्तावाच्याबद्दल चर्चा पण होणार होती. आणि सकाळपासून आम्ही नेहमीप्रमाणे सकाळी 9 वाजल्यापासून येऊन सगळे लक्षवेधी असेल, अर्धा तास चर्चा असेल, जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील ते मांडण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला. हा प्रयत्न करत असताना सभागृहामध्ये सत्ताधारी पक्षाच्याकडनं सगळे मंत्री हजर पाहिजे ते देखील हजर नसतात, परंतु त्याच्यामध्ये देखील ताठर भूमिका आम्ही घेतली नाही. आम्ही त्याच्यात वेळोवेळी हेच लक्षामध्ये आणून दिलं की बाबा ते संबंधित मंत्री हजर ठेवा. लक्षवेधी असतात, लक्षवेधीचे आमदार येतात, त्यांचे मंत्री नाहीत म्हणून लक्षवेधी होत नाही, अशा सगळ्या घटना होत होत्या. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अधिवेशन सुरू झाल्यापासून काही महत्त्वाचे इशू, जसा सीमा प्रश्नाच्या संदर्भातला असेल, जसा मराठवाडा विदर्भातला अनुशेष भरून काढण्याच्या बद्दलचा असेल, महापुरुषांच्या बद्दल अपशब्द बेताल वक्तव्य करण्याच्या बद्दलचा असेल, किंवा इथल्या एका भूखंडाच्या बद्दल जे पेपरला बातम्या प्रसिद्ध झाल्या की 2 कोटीला 83 कोटी रुपयाचा भूखंड देण्यात आला, ते 83 कोटी रक्कम असणारा भूखंड 2 कोटीला देण्यात आला, अशाही प्रकारच्या काही गोष्टी होत्या. त्याच्यातून माहिती आमच्यातले नाना पटोले साहेब असतील, जितेंद्र आव्हाड साहेब असतील, बाकीचे सगळे मान्यवर असतील, यांच्याकडे त्या ठिकाणी होती. आणि त्याच्याबद्दलचे पण काही इशू हे आज आम्हाला सभागृहामध्ये काढायचे होते, परंतु ते सगळे सोडून आज सत्ताधारी पक्ष सकाळपासूनच काही वेगळ्या मनस्थितीमध्ये आलेले होते. त्याच्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हजर नव्हते, परंतु तालिका अध्यक्ष हे तिथं बसायचे आणि कारण नसताना जी आज मुलगी आपल्यात हयात नाही त्या दिशाच्या बद्दल काही ना काही वेगळ्या प्रकारचं वक्तव्य काढून एक लोक त्या सभागृहामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाने केला. त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या अनेक पुरुष विधायकांना पण आमदारांना आणि महिला आमदारांना पण बोलून दिलं. हा अधिकार त्यांचा असतो, त्याच्याबद्दल दुमत नाही. अनेक 10 पेक्षा जास्त लोक सत्ताधारी पक्षाचे बोलले. त्याच्यात